नमस्कार श्री स्वामी समर्थक सर्वजण सर्व असाल आणि छानच राहा आजचा हा जो माझा व्हिडिओ आहे आज ब्लॉग आहे तो आहे किचन ट्रॉलीच्या संदर्भामध्ये किचन ट्रॉली जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा असं होतं ना की ट्रॉल्या आपल्या सुरुवातीला खूप छान चालतात एकदम ते आपण इझिली एकदम ते बाहेर काढल्या जातात लावल्या जातात पण जसं जसं त्याचा वापर आपला जास्त वाढत जातो ज्या त्या जुन्या हो जातात ना त्याचा मेंटेनन्स तो आहे झुरळाच्या बाबतीमध्ये ट्रॉल्यांमध्ये ना झुरळ होत असतात बऱ्याचदा तर त्यावरती आपण काय सोल्युशन काढायला पाहिजे ते पण मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि हा या ज्या दोन्ही गोष्टी आहेत ना ज्या महत्वाच्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे की आपल्याला ट्रॉल्या ज्या आहेत त्या अगदी इझिली ज्या आहेत त्या निघण्यासाठी जे आहे ते जड नाही पडावं यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ती जी ट्रिक आहे तो जो ती जी टीप आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे ती व्हिडिओच्या शेवटी दाखवेन आणि एक जुरळावरती एक जालिम असा उपाय आहे जो खरंच शंभर टक्के त्याचा एक न आपल्याला मिळतोच मिळतो एक खूपच छान असतं तुम्हाला ना तर एक लक्षात येईल की या झुरळ की या गोष्टींमुळे ना झुरळ जे आहेत ती कमी होतात आणि ही शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहे हा तर मी या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे आपण पाहूयात माझ्या टॉयलांची क्लिनिंग आणि माझी आगची थोडीशी जे कामं आहेत ती तर इथे मी जे आहे ट्रॉल्यांमधले सगळी जी भांडी आहेत ती अगोदर काढून घेणार आहे म्हणजे नव पूर्ण ट्रॉली जी आहे आपल्याला डीप क्लीन करायची आहे म्हटल्यावर भांडीही काढावंच लागणार आहेत मधली आणि इथे मला जे काही प्रॉब्लेम्स येतात ना ज्या काही माझ्या छोट्या छोट्या मी टिप्स आहेत त्या मी सगळ्या सांगणार आहे ट्रॉल्यासी क्लीन करताना साफ करताना सो म्हणून व्हिडिओ जो आहे ना तो पूर्ण पहा स्किप न करता पहा की आपल्याला काय होतं ना बऱ्याचदा की आपण मुख्य जेव्हा आपण काही टिप्स सांगणार असतो तेव्हाच जो आहे तो व्हिडिओ स्किप केला जातो मग ना तुमचा हा जो व्हिडिओचा तुम्हाला जो फायदा होणार असतो तो होत नाही म्हणून ना व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा भांडी माझी सगळी काढून झालेली होती ट्रॉल्यांमधलं सामान मी काढून घेतलेलं होतं आणि ह्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या मी घासायला घेणार होते खरं तर मी अडीच तीन महिन्याला दोन तीन महिन्याला म्हणेल मी खरं तर दोन ते तीन महिन्याच्या जेव्हा पण मला असं फील होतं की नाही आता ट्रॉल्या क्लिनिंगला आलेल्या आहेत तर मी काढते कारण दोन तीन महिन्याच्यावर जर आपण जर या क्लीन करायच्या राहून गेल्या ना तर मग त्याचा मेंटेनन्स हा नक्कीच येतोच येतो म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकीने ना अगदी अडीच तीन महिन्याला तुम्ही ना कराच करा अगदी तीन महिन्याला होत नसेल तर अगदी चौथ्या महिन्यात करा पण ना ट्रॉली क्लीन केलीच पाहिजे नाही तर मग त्याचा मेंटेनन्स येतो जसं की ट्रॉल्या जड पडतात काढायला घालायला ना आपल्याला ज जेव्हा आपण ट्रॉल्या बाहेर ओढतो ना तेव्हा त्याचे चॅनल जे आहे ते खूप हेवी होतात आणि झुरळे होतात त्यामध्ये त्यामुळे ना ते स्वच्छता जी आहे आपल्याला आणि चिकट होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकट होतात आणि चिकट झाल्यानंतर ना मग ते एकदा त्यावर जो ते चिकटपणा जर बसला ना तो चिवटपणा बसला तर तो, तो पटकन नाही निघत सो म्हणून आपल्याला ना या गोष्टी या वेळेवरच केल्या पाहिजेत आणि इथे माझ्या सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या बाकीच्या धुवून झालेल्या होत्या बाकीशी ही शेवटची ट्रॉली माझी राहिलेली होती ती पण मी धुवून घेणार होते व्यवस्थित असं अडी ही थोडीशी घासायला मला वेळ लागतो म्हणून मी या ट्रॉलीला मी शेवटी ठेवलेलं होतं जेणेकरून यायला जास्त वेळ देता येईल आणि जागाही व्यवस्थित मला अशी पुरेल म्हणून मी इथे ना या ट्रॉलीला शेवटी घेतलेलं होतं आणि ट्रॉली जर जेव्हा माझं धुवून जा झालं तेव्हा मी याला ना फॅन खाली जे आहे ते वाळायला ठेवलेलं होतं नंतर जस्ट एक आपण त्यावरती कपडा जरी फिरवला ना तर मग ते व्यवस्थित होऊन जातं म्हणून मग मी फॅन खाली ठेवलेलं आहे आणि ट्रॉल्या ज्या आहेत ना कधीही ट्रॉल्यांमध्ये ना ओले भांडे हे कधीच ठेवू नका तुम्हाला जर भांडी पुसायची असतील तर पुसणं होत असतील तर ठीक आहे पण जर पुसणं होत नसेल तर भांडी साफ केल्यानंतर ते ॲटलीस्ट त्यातलं पाणी पूर्ण निसरेपर्यंत पाणी नितळेपर्यंत तुम्ही ना ट्रॉल्यांमध्ये भांडे नका ठेवू त्याने ना जे रेलिंग्स आहेत ते खराब होत असतात ट्रॉल्यांचे म्हणून तुम्ही ज्या आहे ते ओले भांडे नका ठेवू ट्रॉल्यांमध्ये आणि इथे ना मी ट्रॉल्या बाहेर काढल्यानंतर ना ट्रॉल्या धुणं झालं आणि माझं आणि मग मी इथे वॅक्यूम क्लिनरने ना पूर्ण तिथलं ट्रॉल्यांच्या आतली जी बाजू आहे ती व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली या अगोदर जेव्हा माझ्याकडे वॅक्युम क्लिनर नव्हतं तेव्हा मी हाताने करायचे आणि तेव्हा मला खूप लागायचं खरं तर न, लागा खरतर या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्याला एक त्या रेलिंगच्या तिथं थोडीशी धार असल्यासारखी आहे थोडंसं असं तीक्ष्ण असल्यासारखे आहेत ते रेलिंग से, से सो त्यामुळे मला लागायचं पण जसं आता हे व्हॅक्यूम क्लिनर आलेलं आहे सोमीना तर व्हॅक्यूम क्लिनर अगदी कानाकोपऱ्यामध्ये पोचतं आणि अगदी सहज असं ना सह न, ते क्लीन होऊन जातं पूर्ण कचरा हा निघतो म्हणून ना मला वॅक्यूम क्लिनरने आता खूप सोपं वाटत आहे खरं तर पण या आत्ता व्हॅक्यूम क्लिनर माझ्याकडे आहे या अगोदर माझ्याकडे व्हॅक्यूम क्लिनर होता तेव्हा मी हातानेच ज्या आहे त्या ट्रॉल्या क्लीन करत होते आणि अशा पद्धतीने ना पूर्ण व्हॅक्यूम क्लिनरनी म्हणा किंवा हातानी म्हणा जो आपल्याकडे ब्रश असतो ना त्या ब्रशनी ना तुम्ही पूर्ण क्लीन करून घ्या जेणेकरून थोडंसं जाळं जरी असेल किंवा एखादं कॉक्रोच असेल तर किंवा कचरा असेल तर मग तो व्यवस्थित असा निघून जाईल आणि मग ते खरंच क्लीन होईल आणि हे झाल्यानंतर ना क्लीन झाल्यानंतर मी एक पाण्याने ना पुसून घेत आहे पूर्ण ट्रॉल्या आणि जसं की मी अगोदर सांगितलं आपण अगोदर साफ केल्यामुळे ना एक कपडा आपण जस्ट फिरवला ना तरी सुद्धा होतं ते अगदी सहज असं निघून जात आतून आपण जेव्हा मा जसं की ना जे व्हिडिओ जे लोक रेग्युलर पाहत असतील मी नेहमीच म्हणते जेव्हा आपण एखादी गोष्ट आपण एखादी एखादी काम काढतो ना करण्यासाठी तेव्हा आपण पूर्ण डेडिकेशननी ते काम करायला हवं अगदी त्यामध्ये जर ती काम करण्यामध्ये थोडीशी जरी घाई केली ना तर मग ते पुढच्या वेळेस ते क्लीन होईपर्यंत मग ते तसंच राहून जातं म्हणून कुठलंही काम करताना आपण एकदम एक आपलं पूर्ण हंड्रेड पर्सेंट देऊन काम करायचं एक मनाला आपल्या सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की खरंच खूप छान आहे आणि खूप स्वच्छ झालं आहे काम म्हणून कारण पुढच्या जे ज्यावेळी ना पुढची वेळ येईपर्यंत ती क्लिनिंगची तोपर्यंत ती जागा जी जा आहे ती ती तस तसंच राहून जातं जर आपण थोडंसं जरी त्याकडे दुर्लक्ष केलं तर म्हणून कुठलंही काम करताना माझं तर असं मत आहे नेमकं की आपण ते काम करताना कुठल्याही गोष्टीतनं कंटाळा न करता ते काम अगदी प फुल्ली डेडिकेशननी केलं पाहिजे आणि त्यांना माझं पुसून झालं होतं सगळं आणि ही जे आहे ना डांबर गोळी आहे डांबर गोळी मी न एका पेपर नॅपकिनवर वर टाकली आणि त्याला न कुटून घेतलेला आहे त्याची बारीक पूड करून घेतली मी आणि एका पाणीच्या बॉटलमध्ये ना मी ती टाकलेली आहे आणि मी आता त्याला न स्प्रे करणार आहे खरं कर तर त्याला हे लावलेलं आहे वरतून आणि स्प्रे करून घेणार आहे मी या स्प्रे करता याचं कारण असं ना की कॉक्रोच जे आहेत ना झुरळ जे आहेत त्यांना अजिबात आवडत नाही डांबर गोळ्यांचा वास म्हणून आपल्याला ना या पाण्यांचा जो आहे तो स्प्रे करायचा आहे याने शंभर टक्के फरक पडत असतो आणि ही होती आजची एक टीपम आजच्या टीपमधली एक महत्त्वाची टीप होती खरं तर आणि अजून हे जेव्हा आपण स्प्रे करू ना स्प्रे झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ट्रॉल्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत ट्रॉल्या ठेवून घेतलेल्या आहेत मी आणि ट्रॉल्या झाल्यानंतर आणि जेव्हा ना ट्रॉल्या ठेवणे होतील ना मी हे जे आहे ना ट्रॉली मॅट मी ॲमेझॉनवरतून एक ऑर्डर केलेली होती ॲक्च्युली हा रोल होता कम्प्लीट आणि तो रोल जसा आहे आपल्याला तसं ना आपल्या ट्रॉलीच्या साईजनुसार आपल्याला हे कट करून घ्यायचा होता आणि याला ना एक प्लेन बाजू आहे आणि एक जी आहे ती थोडीशी रफ बाजू आहे जी रफ आहे ना बाजू ती वरतून ठेवायची आहे जेणेकरून ना आपण जे भांडे ठेवतो ना ते ट्रॉली काढताना ती हलणार नाहीत म्हणून आप त्याचं कारण असं की जी खडबड जा बाजू आहे ना सॉरी ती आपल्याला वरतून ठेवायची आहे आणि हा जो रोल आहे तो मे बी पाचशे वीस रुपये काहीतरी होता त्याचा रेट आणि ॲमेझॉनवरून मागवला होता आणि ट्रान्सपरंट मी यासाठी मागवला ना की ते व्यवस्थित असं दिसतं छान दिसतं म्हणून मी मागवलं आणि डार्क कलर असेल ना तर मग तो मला ते बरोबर नाही वाटत कारण माझ्या ट्रॉल्याचा पण कलर थोडा डार्क झालेला आहे त्यामुळे डार्क घेतलेला होता मी प आणि म्हणून ना मी हा व्हाईट कलर मागवला होता यामध्ये भरपूर डिझाईन्स पण अवेलेबल आहेत ॲमेझॉनवरती आणि ह्या ज्या गोळ्या आहेत ना ते मी प्रत्येक ट्रॉलीमध्ये एक एक डांबर गोळी अशी टाकणार आहे याने यात ना आणि माझं अजून एक म इथे एक टीप राहील की गोळीचे पॅकेट हे तुम्ही नेहमी एक जवळ राहू दे म्हणजे जेव्हाही तुम्ही ना किचनमध्ये कुठंही क्लिनिंग कराल ना त्यावेळेला तुम्हाला जे आहे ते डांबर गोळ्या टाकायच्या काय होईल ना कुठलेही किडे म्हणा किंवा झुरळ म्हणा तिथे कुठल्याही प्रकारचा वास जो आहे तो खराब असा पसरणार नाही ते अगदी तिथे ना छान असं राहील असं एक फ्रेश असा सुगंध दरवळेल म्हणून ना या डांबर गोळ्या आहेत त्या तुम्ही नक्कीच ना जेव्हाही तुम्ही किचनमध्ये म्हणा किंवा कुठल्याही कपाटामध्ये ज जेव्हा तुम्ही ऑर्गनाईज करा काही आव आवरणं झाल्यानंतरनं तुम्ही या ज्या डांबरगोळ्या आहेत त्या नक्कीच टाका असं म्हणेल मी आणि या हे जेव्हा मी इथे ट्रॉली जेव्हा मा माझ्या जे सेट होईल ना ट्रॉल्या सेट करून मला नाश्त्याला करायचं आहे खरं कर तर घरात रुपेश आहेत आणि आलेले आहेत आणि नाश्त्याला सगळ्यांना भूकू लागलेली आहे दुपारची वेळ आहे आणि म्हणून मला ना पटापट आवरायचं पडलेलं होतं आणि या ज्या ट्रॉलीमध्ये आहे ना मी या कॅरीबॅगमध्ये जे मेजरमेंटची कप्स वगैरे आहेत ना त्या सगळ्या गोष्टी मी यामध्ये टाकलेल्या आहेत जेणेकरून मला लगेच जेव्हा लागतात ना त्या गोष्टी मी इथे ठेवत असते जसं की पेपर नॅपकिन म्हणा मेजरमेंट्स कप म्हणा या सगळ्या गोष्टी आणि तिखट मिठाचा जो रोज वापरातला जो डबा असतो ना तोसुद्धा मी इथेच ठेवते जेणेकरून मला ना त्या गोष्टी हाताळायला खूप सोप्या जातील म्हणून मी या गोष्टी ज्या आहेत इथे असं ठेवते आणि माझ्या ट्रॉल्या आहेत त्या पूर्ण क्लीन झालेल्या होत्या बाहेरून फक्त त्या पुसायच्या राहिलेल्या होत्या मला मी साबण घेतली स्कॉच ब्राईटला लावून स्पंज स्पंजवाला स्कॉच ब्राईट होता आणि त्याला घासून घेतलं जेणेकरून ना त्यावर शर्य असं नाही पडणार एक रफनेस नाही येणार त्या ट्रॉल्यांच्या प्लायला म्हणून आणि हे घासून घेतलं व्यवस्थित आणि जस्ट ओल्या कपड्यांनी मी ते आता जस्ट पुसून घेणार आहे आणि माझ्या ट्रॉल्या ज्या आहेत ते काम झालेलं आहे खरं तर तुम्हाला इथं मी खरं सांगायला गेलं तर ना मला या ट्रॉल्या क्लीन करायला जवळपास अडीच तास लागले आणि मी माझं फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला या दहा ते अकरा मिनटामध्ये खरं तर ना या पूर्ण ट्रॉल्या माझ्या क्लीन करून झालेल्या दाखवण्यात आल्या होत्या आणि खरं तर ना जरी काम जरी लागत असेल ना पण जेव्हा पण आपण अशा या गोष्टी क्लिनिंगला वगैरे घेतो ना त्यावेळी आपण जेव्हा क्लीन झाल्यानंतर आपण किचनमध्ये जेव्हा काम करतो किंवा आपण जे हे जे ज्याही ठिकाणी काम केलेलं आहे स्वच्छ केलेलं आहे तिथं जेव्हा आपण जातो ना एक फ्र वेगळाच असा फ्रेशनेस फील होतो तिथे आणि खूप छान वाटतं काम करण्यासाठी पण असा कंटाळा नाही आहेत असं ते ना ट्रॉल्या ज्या आहेत त्या क्लीन करून झालेल्या होत्या अगदी व्यवस्थित आणि स्वच्छ असं सगळं क्लीन झालेलं होतं आणि टांबर गोळ्यांमध्ये सुद्धा मुळेसुद्धा ना त्याच्या स्प्रेमुळे आणि त्या गोळ्यांमुळे खूप छान असा तिथे जो आहे स्मेल जो आहे तो येत होता आणि इथे ना अक्षरा ज्या आहे ती स्कूलमधून आल्या आल्या तिने पाहिलं होतं की मी ट्रॉल्या क्लीन करत आहे सो तिनं आलं की स्कूलमधून आलं की लगेच ती फ्रेश झाली आणि ताबडतोब तिनेसुद्धा तिचं कपाट आवरायला घेतलं सो असं असतं मुलांचं आपलं पाहून ते लगेच त्या गोष्टी करत असतात सो इथे मला छान वाटलं की ती स्वतः मनाने तिने तिचं कपाट जे आहे ते आवरण्यासाठी काढलेलं होतं आणि तिचं कपाट ती आवरायला गेपर्यंत ती करेपर्यंत ना मला इथं नाश्त्याला करायचं होतं हे आहेत मूग मोड आलेले मूग आहेत हे अख्खे मूग असतात ना ते आहेत आणि ते मी फोडणी घालणार होते आणि हे ना, ना माझी मातीची जी आहे लाल मातीची कढई आहे ही कडईन मी भरपूर वापरात आणलेली आहे म्हणून ते मधले जो भाग आहे ना तो थो थोडासा काळा झालेला आहे ॲक्च्युली मला स्टीलचे जे माझ्या या घ्यायच्या आधी ना मी याच कढया वापरत होते कारण मध्यंतरी असं खूप ऐकण्यात आलं होतं की हँडलूमच्या ज्या ॲल्युमिनियमच्या ज्या कडाया आहेत ते वापरू नये मी वापरते पण ज्या गोष्टी आपल्याला वाटतं ना की आता त्या बुडाला लागतील किंवा मग करपतील त्या ठिकाणीच मग मी त्या कढया वापरते पण सगळीकडे ना मी ज्या आहे त्या हँडलूमच्या कड्या नाही वापरत होईल तितकं मी त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करते तर अगोदर मी या ज्या माझ्याकड्या आहेत एक जो बाऊल जो आहे माझ्याकडे बरेच भांडीचे मातीचे भांडे आहेत सॉरी तर ते मी बऱ्यापैकी वापर केलेला आहे याचा आणि म्हणून इथे ना, ना आज असं वाटलं आवडताना की आपण यामध्ये फोडणी घालावी असो म्हणून मी यामध्ये जे आहे ते मातीच्या भांड्यामध्ये मूग फोडणी घातलेल्या आहेत इथे मी जस्ट एक नॉर्मल जसं आपण करतो ना अगदी तशीच मी इथे मुगाची उसळ करत आहे जस्ट कांद्याची फोडणी घातलेली आहे कांदा, कांदा लसण घालून एक रेग्युलर फोडणी दिली आणि धुतलेले मूग मी त्यामध्ये घातले आणि त्याला परतून घेणार आहे त्या आणि त्यामध्ये मीठ घालणार मीठ घातलं मी आणि पाणी घालणार आहे मी पाणी घालून त्याला छान असं व्यवस्थित असं शिजू देणार आहे तर हे माती जे मातीचे जे भांडे आहेत ना ते आपण जर आ, लाल नाही घेतले काळे जर भांडे घेतले ना तर ते स्वस्तात येतात या हे जे याला हॅ हँडल वगैरे असल्यामुळे ना याला थोडासा रेट जो आहे तो याचा थोडा जास्त आहे पण हे कॅरी करायला आपल्याला वापरायला सोपं जातं म्हणून मी हे अशा प्र पद्धतीने घेतलेले आहेत हे आणि हे वापरायला पण आपल्याला छान वाटतात तर यावरती मी लीड ठेवली आणि मी छान असं शिजू देणार आहे ही जे मूग आहेत ते आणि एका बाजूला ना मी आता इथे करणार आहे मा जो मुरमुऱ्याचा जो चिवडा असतो चिवडा म्हणल्यापेक्षा मी फक्त असं म्हणेल की हळद आणि मी फोडणीमध्ये हळद आणि मीठ घालून फक्त मुरमुरे जस्ट फ्राय करून घेतले काहीही टाकलेलं नाही आहे मी दुसरं त्यामध्ये जस्ट त्याला ना फ्राय करून घेणार आहे आणि मी जी तुम्हाला म्हटली होती स्टीलची कढई ही जी कढई घ्यायच्या अगोदर ना मी मातीच्या भांडी जास्त वापरलेली आहेत जवळपास माझ्या मते ना दीड ते पावणे दोन वर्ष झालं मी हँडलूमचे जे भांडे आहेत ते मी टाळण्याचा प्रयत्न करते आणि इथे मी मुरमुरे जे आहेत ते अशा पद्धतीने एक सप्पक जो असतो ना चिवडा करून घेत आहे खरं तर दुपारी मुगाची उसळ ही डिसाइडेड नव्हती आणि नाश्त्याच्या वेळच आपण हे करायचं आहे हे सुद्धा ठरल्यानंतर पण नाश्त्याचा आजचा जो बेत आहे तो खरंच खूप छान झालेला होता आणि नळ ठरवतासुद्धा छान झाला होता यासाठी मला इथे छान वाटत आहे मूग जे आहे ते थोडेसे शिजायचे राहून गेलेले होते आणि मूग झाल्यानंतर की पा मूग तिथं तिकडे शिजेपर्यंत ना अक्षराचे कपाटाचं जे कपडे आहेत ते आवरणं झालेले होते घड्या मारणं झालेल्या होत्या त्याच्या आणि मूग शिजलेले होते मातीच्या भांड्याचं मला तुम्हाला एक अजून एक सांगायचं आहे की तुमची वितनं गॅस जास्त खूप लागत नाही बरं का खूप कमी गॅस लागतो मातीच्या भांड्यामध्ये अगदी अर्धवट शिज शिजत आलं ना की आपण बंद जर केलं ना गॅस तर नंतर राहिलेलं ते शिजतं अगदी पाच ते दहा मिनटासाठी त्यामध्ये भाजी डाळ काही असो शिजतं आणि ते मी मूग घेतलेले आहेत त्यावरती मोरमोरे टाकले पुदिना कोथिंबिरीची चटणी घरामध्ये मा माझ्याकडे तयार असते आणि चिंचगुळाची चटणी असते चिंचगुळ आणि पेंड खजूर याची चटणीही माझ्याकडे हमेशा तयार असते त्यावर मी घातली आणि ते मी फरसाण घातलं कांदा घातला आणि छान असा नाश्ता तयार झाला सो सगळ्यांनी नाश्ता करून घेतला नाश्ता झाल्यानंतर ना गॅलरी जी आहे ती धुवायची राहिलेली होती मागची जवळपास चार पाच दिवस झाला गॅलरी धुवायची राहिलेली होती कारण ना पाणी जे आहे ते टँकरचं पाणी येतं आहे म्हणून मला असं वाटतं की जास्त आपण ते पाणी जास्त सांडायला नको म्हणून मी त्या गोष्टीनं बऱ्यापैकी टाळते पण दोन चार दिवस झाले चार पाच दिवस झाले जर आपण नाही ते व्यवस्थित धुवून घेतलं ना तर मग ते घाण वाटतं अगदी धुवून घेणं म्हणजे काय तर ना मी थोडंसं पाणी टाकून जस्ट वाईपरने वाईप, वाईप करून घेत होते पण आज व्यवस्थित असं पूर्ण प्रॉपर धुवून घेतलं आणि इथे अतिशय गरज होती चहाची सो मी चहा ठेव ठेवलेला होता माझ्यासाठी चहा घेऊन मग मी माझी पुढची जी कामं आहे ती करणार होते आता ना मी घेईन चहा आणि चहा जर नाही घेतला ना तर मग फ्रेशनेस जो आहे तो वाटत नाही जो थकवा आलेला आहे तो जात नाही म्हणून ना संध्याकाळचा चहा मी घेत नाही पण ज्या दिवशी काम जास्त असेल त्या दिवशी मग घ्यावाच लागतो चहा तोपर्यंत ना फ्रेशनेस जो आहे तो वाटतच नाही म्हणून चहा मस्ट आहे आणि ड्रॉला जे आहे ती मी दर दोन तीन महिन्याला काढतेच कारण ना एकदा जरा ट्रॉल्या काढण्यामध्ये लेट झालं ना की मग ते खूपच घाण होत असतात आणि असं वरच्यावर दोन तीन महिन्याला पूर्ण काढून डीप क्लिनिंग करते करतं मी ट्रॉल्यांची कारण महिन्याचं महिन्याला जे आहे ना ते ट्रॉल्याला वरच्यावर जर हात फिरवला जातो जरा साफसफाई होतच असते पण डीप क्लिनिंग जी आहे ती मी अगदी बरोबर दोन तीन महिन्यालाच काढते आणि जर जास्त वेळ आपण जर दिला नाही यामध्ये तर मग फक्त ट्रॉल्या खराब होतात त्याचा मेंटेनन्स येतो ते एकदम ना त्याचं जे चॅनल्स असतात ना ते, ते सुद्धा एक टाईट होत असतात सो म्हणून ना मला ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मला करायच लागतात अजून मला ना एक, ना एक गोष्ट राहिलेली आहे ते म्हणजे ट्रॉल्यांमध्ये ऑइल टाकायचं राहिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ना तुम्हाला अजून एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे झुरळं जे असतात ना त्यासाठी आणि मी इथे ते जे झुराळाचं जे सोल्युशन मी तयार करणार आहे ज्या गोळ्या मी तयार करणार आहे जी गोष्ट तयार करणार आहे ती तुम्हाला आज मी नक्कीच दाखवणार आहे कारण ते अगदी इफेक्टिव्ह आहे अगदी चार सहा महिन्यानंतर आपल्याकडे ते कॉक्रोच दिसतच नाहीत इतकं ते पॉवरफुल आहे आणि इतकं छान गोष्ट आहे आणि हे जे आहे ना ते माझे माझ्या माहेरी करतात या गोष्टी ही जी, जी गोळी तयार करून टाकतात ना ती माझ्या माहेरी करतात सो म्हणून मला या गोष्टी माहिती आहेत की यामुळे झुरळ जातात म्हणून मला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायची आहे कारण शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे ही गोष्ट आणि मला थोडेसे ना झुरळ झाल्यासारखे वाटत आहेत कारण ना त्या चार दिवसामध्ये ना दिसत आहेत छोटे छोटे अगदी छोटेसे कॉक्रोचेस दिसत आहेत आणि हे काय होतं ना की खाली आमच्या ना ढक जे आहे मेंढक आहे ड्रेनेजचं त्यामध्ये मध्ये ना झुरळ होतात आणि ते जे आहे ते रात्रीच्या वेळी भरती है so, त्या ड्रेनेजच्यामधून वरती येतात सो त्यामुळे ना सारखं ज्या या ज्या गोळ्या आहेत ना चार सहा महिन्याच्या मला टाकाव्याच लागतात आणि या गोळ्याचा इफेक्ट जो आहे ना ते सहा महिन्यापर्यंत तर नक्कीच राहतो सहा महिन्यानंतर तुम्ही चेंज केलं तरी चालतं आणि अगदी कमी पैशामध्ये या गोळ्या तयार करायच्या आहेत तुम्हाला दाखवतेच मी वेदरच्या आणि हे <laughs> हो जे आहे थम्सअपच्या बॉटलमध्ये थम्सअप नसून हे आहे सायकलचं ऑइल जे आपण सायकलमध्ये टाकतो ते मी त्या ज्या गॅरेजमध्ये जाते ना नेहमी जिथे माझी गाडी जेव्हा आम्ही सर्व्हिसिंगला टाकतो आमच्या गाड्या तिथे मी जेव्हा गेले त्या दादांना जेव्हा म्हटलं की मला ऑईल पाहिजे तर त्यांनी ना त्यांच्याकडे जी बॉटल अवेलेबल होती त्याच्यामध्येच त्यांनी ही बॉ जे ऑइल आहे ते भरून दिलं आणि अगदी तुम्हाला ना पाच ते दहा रुपयामध्ये माझ्या मते हे ना ऑइल मिळत असेल याची पॅकेट भेटत असेल मला त्यांनी हे ऑइल ना फ्रीज दिलं होतं कारण नेहमीच जे आहे ते गाड्यांची सर्व्हिसिंग त्यांच्याकडे होत असते म्हणून कदाचित त्यांनी ना ऑइल फ्री दिलं होतं आणि हे ऑइल ना मी ब्रशच्या सहाय्याने हे पा जे आहे रेलिंग्स आहेत ना त्या रेलिंग्सच्यामध्ये मध्ये मी सोडत आहे याने अगदी ना दोनच मिनटाच्या आत तुम्ही जसं तेलमध्ये सोडाल ना त्या चॅनलच्या तिथे ते अगदी सहज एकदम रन होतील आणि खूप खूप आणि अगदी आपल्याला ना असं कमाल वाटेल की इतकं इतके फ्री कशी झाली ट्रॉली कारण मला ना असे दोन तीन वेळेस ना प्रॉब्लेम झालेले होते पण जेव्हा मी ही सायकलच्या ऑइलची जी, जी, जी ट्रिक वापरली ना त्यावेळापासून ना मला हे खूप सोपं गेलेलं आहे खरं तर मी अगोदर ना मशीनचं जे सिविंग मशीनचं जे ऑइल असतं ना ते टाकायचे पण त्याच्याने इफेक्ट नाही झाला पण सायकलची हे जे ऑइल आहे ना त्याच्याने खूप असा पटकन मला इफेक्ट जाणवला आणि त्यामुळे मी असं म्हणेल की तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा आणि आता आहे झुरळांवरती जे आपल्याला सोल्युशन करायचं आहे ते इथे मी घेतलेली आहे पिटी साखर आणि हे आहे बोरिक ॲसिड हे ना तुम्ही एक्सपायरी चेक करून मगच हे बोरिक ॲसिडम पावडर जे भेटतं ना आपण जे धान्याला लावतो ते पावडर आहे हे ते पावडर आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि इथे एक्सपायरी पाहूनच मग तुम्ही घ्या किंवा एक्सपायरी झालेलं पावडर असेल ना तर मग त्याचा तुम्हाला इफेक्ट नाही होणार आणि इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ हे दोन चमचे घेतले आहे तिन्ही गोष्टीनं तिन्ही वस्तू मी इथे समप्रमाणात घेतलेल्या आहेत आणि इथे पांढऱ्या रंगामुळे ते दिसत नव्हतं म्हणून मी इथेनं या डब्यामध्ये हे जे आहे ते काढून घेतलेलं आहे पीठ हे मिश्रण आणि त्यामध्ये पाणी घालून मी हे मळून घेणार आहे आणि आपल्याला ना हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे असं मळायचं आहे की याचे गोळे तयार होतील आणि हे जे गोळे आहेत ना ते तुम्हाला शंभर टक्के त्याला ना तुम्हाला झुरळावरती झुराळावरती कॉक्रोचवरती ना त्याचा इफेक्ट होईल तर तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने ना आपल्याला हे गोळे तयार करायचे आहेत ॲक्च्युली साखर यामध्ये टाकल्यामुळे ना झुरळांना ते आकर्षित करतात ते गोडवा जो तो वास जो असतो ना तो आकर्षित करतो म्हणून आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आणि कणिक घालायचे आहे त्या आणि बुरिक पावडरमुळे त्या यावरनं असर खूप छान होतो अशा पद्धतीने आपल्या गोळे करायचे आहेत आणि या गोळ्यानं आपल्या जिथं जिथं आपल्या झुरळ येतात ना तिथं तिथं टाकायच्या गोळ्या हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह आहेत अगदी सहा महिने याचा इफेक्ट असतो म्हणून तुम्ही चार ते सहा महिने टाकून देऊ नका या गोळ्या राहू दे आणि परत तुम्हाला जर रिपीट करायचं असेल तर परत चार सहा महिन्यांनी करा तुम्ही एकदा एक गोष्ट करून पहा या गोळ्या तयार करून पहा तुम्हाला नक्की फरक पडेल झुरळांमध्ये आणि हे जे मी तुम्हाला ऑइल दाखवलं ते सायकलच्या कुठल्याही दुकानामध्ये हे ऑइल मिळून जातं ते ऑइल ना तुम्हाला जिथून तो, तो आ, जो चॅनल असतात ना जिथून आपण ट्रॉल्या काढतो जेव्हा रन होतो तिथं जर आपण ते टाकलं ना तर ते व्यवस्थित असं एक लूज राहतात जास्त आपल्याला काढायला वगैरे ना ट्रॉली जड नाही जात सो म्हणून या गोष्टी तर तुम्ही नक्की आवर्जून कराच करा मला इथे एकच सांगायचं आहे की मी ना प्रत्येक वेळी एक असा प्रयत्न करते माझा एक छोटासा प्रयत्न असतो की माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी एक माहिती पूर्ण भेटावं तुम्हाला त्याचा काहीतरी उपयोग व्हावा याचा मी पुरेपूर -पुरे प्रयत्न करत असते सो त्याला असं वाटलं की आज तुमच्यासोबत ही गोष्ट मी शेअर करावी सो म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली तर असा होता माझा आजचा ब्लॉग आजचा हा व्हिडिओ सो तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू आपण माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ